नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन होणार असून त्यासाठी 50,000 जास्त मुंबई पोलीस भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत। बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे। यात मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह SRPF, RAF, QRT, फोर्स वन, सिव्हिल डिफेन्स, होमगार्डसह अनेक दल जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत। महिला तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल तैनात करण्यात आले आहे। त्याचबरोबर आरोग्य सेवेत प्रथमोपचार केंद्र तसेच विशेष संरक्षणासाठी CCTV कॅमेऱ्यांसह अनेक पूर्वनियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली आहे। विसर्जनासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। मुंबईत लावलेल्या 5,000 अधिक CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबईतील अनेक ठिकाणी, विशेषतः विसर्जनाच्या ठिकाणी विशेष पारख ठेवण्यात येणार आहे। इस साल के गणपती के फायनल डे प्रोसेशन वो अनंत चतुर्दशी के दिवस 23 सितंबर को होने वाला है। एंड उसके लिए मुंबई पुलिस ने कड़क बंदोबस्त पूरा सिटी में लगाया हुआ है। एंड मोर देन 50,000 पुलिस फोर्स इस बंदोबस्त इस 23 को बंदोबस्त करेंगे। उसमें से मुंबई पुलिस का ऑफिसर्स एंड स्टाफ रहेंगे, SRPF के ऑफिसर्स एंड स्टाफ रहेंगे, RAF के रहेंगे, QRT, फोर्स वन, सिविल डिफेंस, होमगार्ड, ऐसे अलग अलग फोर्सेस का इस्तेमाल हम इस बार बंदोबस्त में करने वाले हैं। और वुमेन एंड चिल्ड्रन, महिला और चिल्ड्रन, इनके स्पेशल इनके सिक्योरिटी के लिए हम अलग से प्लेन क्लोथ में बंदोबस्त लगाया हुआ है। इनका फोकस यही रहेगा कि वुमेन एंड चिल्ड्रन सिक्योरिटी। और अलग अलग जगह पे फर्स्ट एड की सेंटर, फर्स्ट एड हेल्प सेंटर्स भी हमने खड़े किया है। अलग अलग जगह पे अपने डेडिकेटेड टीम रहेगा और अदर एजेंसी के साथ भी ये कोऑर्डिनेट करेंगे और जो भी पब्लिक को मदद चाहिए और वहाँ पे उनको असिस्ट करेंगे। हम पूरा सिटी में CCTV कैमरास और ड्रोन का भी इस्तेमाल करने वाले हैं। मुंबई शहर में मोर देन 5,000 CCTV कैमरास ऑलरेडी लगे हुए हैं। उसके थ्रू हम लाइव मॉनिटरिंग कंट्रोल रूम में करेंगे और ड्रोन का भी यूज़ करेंगे। जहाँ पे इम्पॉर्टेंट विसर्जन रूट्स है या इम्पॉर्टेंट विसर्जन पॉइंट्स है, उस जगह पे हम ड्रोन्स का भी यूज़ करने वाले हैं। स्पेशली पॉइंट्स लाइक गिरगांव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, ये एरिया में स्पेशल फोकस हम दे रहे हैं। एंड मोर ओवर 162 इमर्शन पॉइंट्स है, विसर्जन पॉइंट्स है पूरा मुंबई में, वो सारे एरियाज हम कवर कर रहे हैं। एंड इस बार एंटी सबोटेज चेक और एंटी टेररिज्म मेजर्स को ज़्यादा फोकस दिया हुआ है। एंड पूरा मुंबई में हर पुलिस स्टेशन की एरिया में इसके ऊपर ज्यादा फोकस किया हुआ है। 23 सप्टेंबरला बाप्पांचे विसर्जन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई पोलिसांकडून शहरातील मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे। मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी आखलेल्या नियमांचे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे। 23 सप्टेंबरला विसर्जनानिमित्त मुंबईतील रस्त्यांचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे। यात अनेक मार्ग गणेश विसर्जनासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत, तर यातील काही मार्ग वन वे ठेवण्यात आले आहेत, तर काही रस्ते फक्त अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत। तसेच गणेशोत्सवासह विसर्जनासंबंधित हायकोर्टाने दिलेल्या निर्देशनाबद्दलची नोटीस मुंबईतील सर्व गणेश मंडळांना देण्यात आल्या असून मुंबई पोलीस बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी मुंबईच्या सुरक्षेसाठी पूर्णतः सज्ज झाले आहेत। मुंबईकरांना देखील बाप्पाचे विसर्जन आखलेल्या नियमांनुसार शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहेत। 23 का ये विसर्जन शांति से होने के लिए हमने 53 रोड्स क्लोज किया हुआ है टू फैसिलिटेट विसर्जन। एंड ऑल्सो 56 रोड्स आर मेड वन वे और मोर देन 99 प्लेसेस हैव बीन अनाउंस्ड एज नो पार्किंग जोन्स। एंड 18 जो रोड्स है वहाँ पे हैवी व्हीकल्स के बैन किया हुआ है, उसका डिटेल लिस्ट आपको ऑलरेडी सर्कुलेट किया हुआ है। और इस प्रेस ब्रीफिंग के थ्रू मैं सारे पब्लिक को और भाविकों को मैं विनंती करना चाहूँगा कि इस बार अगर एक आधा रूमर्स या अफवाह आपने सुना तो आप सबसे पहले पुलिस को इन्फॉर्म करना चाहिए। आप सबसे इम्पॉर्टेंट नंबर आपको ये याद रखना चाहिए कि डायल 100 नंबर पे आप डायल करके इमीडिएटली पुलिस को इन्फॉर्म करना चाहिए। यू कैन गेट इन टच विद अस ऑन ट्विटर, व्हाट्सएप और एनी अदर नंबर्स दैट वी हैव। मुंबईकरांना मराठी कलाकारांची भक्तिमय परवानी मिळणार असून सिद्धिविनायकाच्या चरणी मराठी कलाकारांनी हजेरी लावत कलावंत ढोलताशा पथकाकडून अनोखी मानवंदना दिली।
सिद्धिविनायक मंदिरात प्रतिस्थापन करण्यात आलेल्या बाप्पांचं विसर्जन मिरवणुकीत मराठी कलाकारांकडून ढोल तशाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवली. श्रुती मराठे, सुयश टिळक, शाश्वती पिंपळेकर, सुशांत शेलार इत्यादींनी बाप्पांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. यावेळी नेहमी सोज्वळ भूमिकेत दिसणारी श्रुती मराठे पारंपरिक वेशभूषेत अगदी रुबाबदार दिसून आली. श्रुती मराठे आणि ढोल तशा पथकाचं समीकरण हे सोशल मीडियावर नेहमीच पाहायला मिळतं. यांच्यासह अनेक कलाकार पारंपरिक वेशभूषेत दिसून आले. बाप्पा आले, काल उद्या येणार असं वाटत असताना आले, प्रतिष्ठापना झाली आणि आता बाप्पा निघाले मिरवणुकीतून विसर्जनाला. खरंच हुरहुर वाटते, पण बाप्पा लवकर येणार आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. लालबागच्या राजाच्या बंदोबस्तात पोलीस अधीक्षक उपायुक्त अविनाश कुमार यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जीर्ण वर्तन केलं होतं. यावर हिंगोलीच्या उपाधीक्षक सुजाता पाटील या संतापल्या आहेत. त्यांनी फेसबुकद्वारे पुढच्या वर्षी स्वइच्छेने लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यात बंदोबस्त घेणार म्हणजे घेणार, बघू कशी होते धक्काबुक्की आणि वादविवाद, अशी पोस्ट करून लालबाग व्यवस्थापनाला खुले आव्हान पाटील यांनी दिले आहे. लालबागचा राजा मंडळात कार्यकर्त्यांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत असल्याचा प्रत्यय यंदा देखील आला. नुकतेच पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांना काही मुजोरखोर कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेबाबत संबंध समाजात संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच लालबागच्या राजाविषयी खूप श्रद्धा आहे माझ्या मनात, मुंबईकरांचे श्रद्धास्थान आहे ते. मी देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना राजाच्या दर्शनाला गेले असता त्यांना देखील या कार्यकर्त्यांनी उर्मटपणे गैरवर्तन केले होते. देवाच्या दरबारी ही अशी वागणूक दिली जाते, यात स्त्रियांना तर कसेही लोटले जाते असे सुजाता पाटील यांनी म्हटले आहे. आता तर IPS अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना अपमानास्पद वागणूक देणं हे गैर आहे. पुढल्या वर्षी स्वतः राजाच्या ठिकाणी स्वइच्छेने बंदोबस्तासाठी परवानगी घेणार आणि येणार असल्याचे पाटील यांनी पुढे म्हणाले. गणेश उत्सवात DJ आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून DJ व डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला असून त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवात डॉल्बीचा आवाज नसणार हे नक्की झाले. पाला म्हणजे प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटिंग असोसिएशनने उत्सवात DJ बंदीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने DJ व डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. 4 आठवड्यांनी या प्रकरणावर हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. यामुळे यंदा बाप्पा हे विना DJ विसर्जित केले जातील. DJ कर्कश आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत त्यांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो, तर लहान बालके, रुग्ण व वृद्धांनाही याचा मोठा त्रास होतो. यासाठी ही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. DJ आणि इतर कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजवणे सुरू करताच त्यांची किमान आवाज मर्यादा ही 100 decibel असते. त्यामुळेच कमालीचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवात परवानगी दिली जाऊ शकत नाही अशी ठाम भूमिका याआधी राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने DJ व डॉल्बी मालकांना दिलासा देण्यास नकार देत DJ व डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे कमबॅक करणार आहेत. मात्र मंत्रिपदाची लॉटरी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना लागणार आहे. राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारला ऑक्टोबरमध्ये 4 वर्ष पूर्ण होत असून लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे 5 महिने उरले आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये मुंबईत सुरू होणार आहे. यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नवरात्र उत्सवाचा मुहूर्त शोधण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का असा प्रश्न शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विचारला असता मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. वसई विरार या परिसरात महिलांसोबत दुष्कृत्य व बलात्कार करणारा रेपिस्ट आढळल्याने परिसरातील नागरिक व महिला भयभीत झाल्या आहेत. सिरियल रेपिस्ट वसई विरार आणि नालासोपारा या भागात आढळला असून नालासोपाऱ्यात 4 दिवसात 2 मुलींना त्याने आपली शिकार बनवली आहे. रात्रीच्या अंधारातही नागरिक हातात काठी घेऊन पहारा देत असून या घटनेची माहिती समोर आल्यापासून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सांगली मिरज येथील 2 बेकायदा हॉस्पिटल सील करण्यात आले असून महापालिकेच्या कुठलेही परवाने नसल्याने आरोग्य विभागाच्या पथकाने या खासगी हॉस्पिटलवर ही कारवाई केली आहे. सांगली मिरज येथील डॉक्टर चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात केंद्राचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्वच हॉस्पिटलची झाडाझडती सुरू केली.
यात मोहिते हॉस्पिटलच्या चालक डॉक्टर सुनील मोहिते या BHMS पदवीधारक तर ॲपल हॉस्पिटलचे चालक इम्तियाज मुल्ला याची BHMS पदवी असून ते प्रसूतीगृह चालवित असल्याचे उघडकीस आले. गणेश नगर पाचवी गली येथे अवैधरित्या म्हणजे इलिगली अबॉर्शन सेंटर एक वर्षापासून कार्यरत आहे. सदर सेंटरचे चालक स्वप्नील जगवीर जमदाडे असून ते MBBS आहेत. त्यांच्याबरोबर त्यांना असिस्टंट म्हणून रुपाली विजयकुमार चौगुले MS गायनेक आहेत आणि विजयकुमार सामराव चौगुले MBBS DA या तिघांनी मिळून इथं ह्या सेंटरमध्ये इल्लिगली अबॉर्शन साधारणपणे एक वर्षापासून चालू आहे. यासाठी महापालिकेची परवाना त्यांनी घेणे आवश्यक आहे. तसा कोणताही परवाना न घेता ते इथे अबॉर्शन करत होते. कुचराई नियमबाह्य काम तसेच प्रमाणपत्र देताना वाहनांची काटेकोर तपासणी न करता लायसन्स देणाऱ्या परिवहन विभागाचे 37 अधिकाऱ्यांवर गृह विभागाने कारवाई करत या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्यात RTOच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. गृह विभागाचे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. वाहनांना योग्यता प्रमाणपत्रे देताना नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याचे आदेश असतानाही पुणे कोल्हापूर औरंगाबाद यवतमाळ पनवेल व ठाणे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या अधिकाऱ्यांनी काटेकोर तपासणी केलेली नाही. यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात मोटार वाहन निरीक्षक आदी 37 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करताना शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सोलापूर या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने कृत्रिम पाऊस पाडला जाणार असून लाकूड आणि टायर जाळून धूर काढून हा पाऊस पाडला जाणार आहे. मात्र या कृत्रिम पावसाला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. सोलापूर येथे टायर आणि लाकूड जाळून हा प्रयोग असल्याने यामुळे प्रचंड प्रमाणात हवा प्रदूषण होणार आहे. पण हा शास्त्रीय प्रयोग असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पर्यावरण प्रेमी मयुरेश प्रभुणे यांनी सोशल मीडियावरून या प्रयोगावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. नैसर्गिकरित्या पाऊस पाडणे अपेक्षित असताना कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यासाठी 1024 गावांमधून एकाच वेळी लाकूड आणि टायर जाळून वातावरणात प्रचंड धूर सोडण्याचा उद्योग सोलापूर जिल्हा प्रशासन करणार आहे. अनेक कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र तोही डाव फसला. यानंतर आता भीषण हवा प्रदूषण करण्याचा हा प्रयोग होत आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com.